आज आपण या पहिल्या व्हिडिओ मध्ये बीकॉम पार्ट 3 सेमिस्टर 5 यामध्ये आपला सब्जेक्ट राहणार आहे ऑडिटिंग। ऑडिटिंग म्हणजे मराठी मध्ये अंकेक्षण असं म्हणतात। हा आपला 75 मार्काचा पेपर राहणार, म्हणजे यूनिवर्सिटी असेसमेंट 60 मार्काचा आणि इंटरनल असेसमेंट 15 मार्काचा, असे एकूण 75 मार्काचा पेपर राहील। त्यामध्ये 4 युनिट राहणार। पहिला युनिट आहे अंकेक्षण, त्याचा अर्थ व्याप्ती उद्देश आणि फायदे। ऑडिटिंग मीनिंग स्कोप ऑब्जेक्टिव एंड ॲडव्हान्टेजेस, तर हा पहिला चॅप्टर युनिट 1 मध्ये पहिला चॅप्टर आणि सेकंड चॅप्टर आहे म्हणजे दुसरा चॅप्टर अंकेक्षणाचे प्रकार काइंड्स ऑफ ऑडिट। आता इथे मी सिलेबस लिहून देत असताना शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, पण आपण याच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये एकदम विस्तृतपणे आपण माहिती पाहणार आहोत। युनिट नंबर 2 मध्ये नवीन अंकेक्षणास सुरुवात, कमन्समेंट ऑफ न्यू ऑडिट हा पहिला चॅप्टर राहील। सेकंड चॅप्टर राहील त्याच्यामध्ये प्रमाणन वाउचिंग। तिसरा युनिटमध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धती। मी एकंदरीत पूर्ण सिलेबस सांगितल्यानंतर तुम्हाला मग नंतर इम्पॉर्टंट कोणकोणते टॉपिक राहणार आहेत आणि त्यावर प्रश्न कशा प्रकारचे विचारतील ते सविस्तर मग नंतर सांगणार, परंतु आता आपल्याला फक्त सिलेबस कोणता राहील हे आपण पाहून घेत आहोत। दुसऱ्या नंबरचं चॅप्टर आहे युनिट नंबर 3 मध्ये विविध खातेवाह्यांचे अंकेक्षण। तिसरा चॅप्टर भांडवली आणि आगम स्वरूपाची पदे, हे 3 चॅप्टर तिसऱ्या युनिटमध्ये, आणि एक शेवटचा 4th युनिट जो आहे तो आपण इथे मी लिहून देणार तुम्हाला। 4th युनिटमध्ये हा पोर्शन राहणार आहे, पहिला चॅप्टर आहे 4th युनिटचा अधिकोश आणि विमा कंपन्याचे अंकेक्षण, ऑडिट ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स कंपनीज। दुसरा चॅप्टर सहकारी संस्थांचे अंकेक्षण, ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज। आणि तिसरा चॅप्टर नफ्याचा उद्देश नसणाऱ्या संस्थांचे अंकेक्षण। नफ्याचा उद्देश नसणाऱ्या संस्थांचे अंकेक्षण म्हणजे अनेक म्हणजे जसं आपला शैक्षणिक संस्था असतात, काही चॅरिटी संस्था असतात, अशा विविध संस्थांचा अंकेक्षण हा नफ्याचा उद्देश नसणाऱ्या संस्थांमध्ये येतात। आपण त्याविषयी सविस्तर माहिती नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नंतरच्या व्हिडिओमध्ये मी युनिट नंबर 1 मध्ये जो अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणाचा अर्थ व्याप्ती ऑब्जेक्टिव्स आणि ॲडव्हान्टेजेस हे सगळे जे डिटेल्समध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये।